पुण्यातील काही आयटी कर्मचाऱ्यांनी चिमण्या वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय. पाहूया हा रिपोर्ट. सिमेंटच्या जंगलात दाणे खाणारी चिमणी हे दृश्य तसं दुर्मिळच झालंय. पण पिंपरी चिंचवड मधल्या पिंपळे सौदागर या परिसरात मात्र हे चित्र सर्रास दिसतं. इथं राहणाऱ्या रहिवाशांनी चिमण्या वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इथल्या रहिवाशांनी वसाहतीत तब्बल 3000 झाडं लावली आहेत. एवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी चिमण्यांसाठी तब्बल 120 घरटीही वसाहतीत लावली. चिमण्यांसाठी 40 ठिकाणी पाण्याची आणि खाण्याचीही सोय केली आहे. संकल्पना अशी पुढे आली की आपण त्यांच्यासाठी पाणी ठेवलं तर आपल्याकडे येतील. मग पाणी ठेवल्यानंतर आपल्याकडे त्यांना थोडं खायला पण दिलं पाहिजे. आता खायला दिलं, पाणी दिलं तर आपण त्यांची राहायची पण सोय केली पाहिजे. मग या पद्धतीने आम्ही 4 वर्षापासून हा उपक्रम चालू केला. लास्ट 4 वर्षापासून आम्ही करतोय. तर आता आम्ही 120 घरटी लावतोय आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. स्टँड्स लावलेत पाण्याचे आणि त्याच्यात ऑलमोस्ट 40 स्टँड लावलेत पाण्याचे आणि आयडेंटिफाय केलं आम्ही पहिले कुठे कुठे येतात पक्षी आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. सोसायटीमध्ये चिमण्या मोठ्या संख्येनं यायला लागल्यामुळे बच्चे कंपनीही खुश आहे. त्यामुळे महिलांनीही आनंद व्यक्त केलाय. मुलं सगळे शहरातून आलेले आहेत त्यामुळे त्यांना पक्षी काय कसे असतात ते काय खातात वगैरे किंवा त्यांना काय वातावरण लागतं याचं काही माहिती नव्हती. पण इथे असे जागेवर घरं लावलेले असल्यामुळे धान्य ठेवलेले असल्यामुळे तिथे येणारे पक्षी पाहायला मिळतात मुलांना. ते खेड्यातलं वातावरण शहरात असूनही एन्जॉय करू शकतात. हा फ्लॅट घेताना मला वाटलं होतं की आता एकातरी पक्षी पाहायला मिळणार की नाही. पण या उपक्रमामुळे आम्हाला खरंच पक्षी तसेच पाहायला मिळतात ते जसे आमच्या जुन्या गावाच्या घरामध्ये आम्हाला बघायला मिळायचे. आयटी कर्मचारी म्हटलं की आठवड्यातले 5 दिवस काम, गलेलठ्ठ पगार, शुक्रवारपासून वीकेंड सेलिब्रेशन असं चित्र उभं राहतं. मात्र रोजलँड मधल्या रहिवाशांनी हे चित्र बदलायला सुरुवात केली आहे. आयटी कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगार घेत असले तरी सामाजिक भान जपत रोजलँड सोसायटीमधील तरुण तरुणींनी या ठिकाणी चिमण्यांना जगवण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यांचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊतसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.